केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा बजेट सादर केला असून 7 लाखांपर्यंत करदात्यांना सवलत दिली आहे, कर माफ केलेला आहे. त्यामुळे देशामध्ये या करबद्दलच चर्चा सुरू आहे. करदात्यांना जो दिलासा दिला याबद्दलच चर्चा सुरू आहे. मात्र हा जो कर सवलत आहे, ही कर सवलत आहे, ही आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती देण्यात आली का की आगामी निवडणुकींसाठी ही तयारी आहे, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. नमस्कार, मी स्वप्नील जाधव, माय महानगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालं आणि या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प मांडण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. कृषी विभाग असेल आणि शिक्षण विभाग असेल, रेल्वे असेल, अनेक विभागांबद्दल त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे करदात्यांना सुद्धा दिलासा दिला आहे. अनेकांच्या नजरा लागून राहिलेल्या त्या म्हणजे कर सवलतीबद्दल. करदात्यांना 7 लाखांपर्यंत कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुठे केंद्र सरकारची वाहवा करण्यात येते आहे. मात्र एकूणच हे 7 लाखांपर्यंतचा हा निर्णय आहे तो महानगरपालिका असतील किंवा आगामी राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांसाठी आहे का, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. कारण देशामध्ये 9 विधानसभांची निवडणूक होणार आहे आणि या विधानसभानंतर पुढील वर्षी म्हणजे 2024 लोकसभेची निवडणूक होणार आहे. हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला पूर्ण बजेट आहे. मात्र पुढच्या वर्षी 2024 जो बजेट असेल तो अर्धा असेल. म्हणजे आपण बघितलं तर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील यानंतर अधिवेशन होईल आणि यामध्ये बजेट पूर्ण होईल. मात्र आत्ताचा बजेट हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या किंवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आहे. कारण करदात्यांना तसेच सर्वच मतदारांना आणि सर्व राज्यातील तसेच देशातील करदात्यांना आकर्षित करण्याचा, त्यांना कुठेतरी फायदा दिलासा देऊन त्यांना त्यांचं मतदान मिळवण्याचा हा प्रयत्न आहे का, असा एक सवाल उपस्थित होतोय आणि यामुळे चर्चेला तोंड फुटतंय. मात्र यामध्ये आपण कर सवलत जर बघितली तर कर सवलत ही 7 लाखांपर्यंत दिलेली आहे आणि कर सवलत आता सध्या जरी आपण माध्यमांद्वारे जर पाहिलं असेल तर 3 ते 5 लाखांपर्यंत 5% त्या पुढील काही टक्के अशी कर सवलत आहे. त्यामध्ये 7 लाखांची कर सवलत कशी असेल तर ती रिबेटद्वारे मिळणार आहे. जर 7 लाखांपर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर ते काही कर असेल तो रिबेटद्वारे तुम्हाला मिळणार आहे. 9 लाखांचं उत्पन्न असेल तर तो 2 लाखांची गुंतवणूक दाखवून 7 लाखांची इन्कम दाखवली तर ते रिबेट असेल आणि तुम्ही ती कर भरले काय न भरले काय हे नगण्य आहे. त्यामुळे करमुक्ती ही कुठेतरी दिलासा देणारी आहे. मात्र इतर विभागात बघितलं तर सामान्य नागरिकांना यातून काय मिळालं असा सुद्धा एक सवाल उपस्थित होतो. सामान्य नागरिक असतील, अनेक गोष्टी ज्या सामान्य नागरिकांना दिवसेंदिवस लागत असतात, रोजच्या दिवसामध्ये लागणाऱ्या गोष्टी असतील त्यासुद्धा महाग झालेल्या आहेत. त्याबद्दल काही घोषणा या अधिवेशनामध्ये झालेली पाहायला मिळत नाही. मोबाईल स्वस्त झाले आहेत, कुठेतरी मोबाईलचे पार्ट्स असतील, भारतीय बनावटीच्या ज्या वस्तू असतील ते सुद्धा स्वस्त झालेले. मात्र यामधून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे? सर्वसामान्यांना मोबाईल भरून त्यांचं पोट भरणार आहे का? तर असं काही नाही आहे. मात्र जी काही कर सवलत झाली ही कर सवलत सर्वसामान्यांसाठी कुठे दिसत नाही आहे. कारण धनदांडग्यांसाठी ही कर सवलत असेल असं मानायला हरकत नाही. जे 7 लाखांपर्यंत त्यांचं उत्पन्न नाही त्यांच्यासाठी नक्की काय ते कर सवलत त्यांच्यासाठी लागू होणार आहे. त्यांना या कर सवलतीशी त्यातून काय त्यांना मिळणार असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय. मात्र हा जो कर, ही जी कर सवलती आहे, कुठेतरी बिझनेसमॅन, उद्योगपती जे गर्वश्रीमंत आहेत यांच्यासाठी ही कर सवलती खरं तर फायदेशीर ठरू शकते. आणि त्यात मध्यमवर्गीय जे अगदी 7 लाखांच्या वरती त्यांचं उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी कुठेतरी कर सवलती त्यांच्यासाठी दिलासादायक आहे. मात्र इतर माध्यम किंवा इतर मध्यमवर्गीय लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी या कर सवलतीचं काय करायचं त्यांना असं प्रश्न आहे. मात्र एकूणच आगामी निवडणुका असतील याच्यासाठी ही सर्व कर सवलती आहे का? जर यापूर्वी जर पाहिले तर कर सवलती झाली नव्हती. 0.5% कर सवलत होती. परंतु आत्ता मोदी सरकारने आत्ताच काही कर सवलत 7 लाखांची केली असा सुद्धा प्रश्न आहे. यामधूनच असा प्रश्न निर्माण होतो की हीच कर सवलत ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हीच कर सवलत आहे ती लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आले का असा प्रश्न होतो. मात्र यामध्ये आत्ता आपण जर पाहिलं तर ही 7 लाखांपर्यंत कर सवलत आहे. तसेच होम लोन्स असेल याच्या संदर्भात सुद्धा लोकांना उत्सुकता लागून राहिलेली होती की कशाप्रकारे त्यांना दिलासा मिळेल, होम लोन्सची किंमत कमी होईल का, घर घेण्याचं स्वप्न मात्र पूर्ण होणार आहे. आवास योजनेअंतर्गत खरं तर ही घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. परंतु कर सवलत नक्की कोणासाठी आहे? कर सवलतीने राज्यसभेत कसे विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कर सवलत करण्यात आली का? आणि त्याचप्रमाणे या लोकसभेमध्ये पुन्हा विजय मिळवण्यासाठी भाजपने ही कर सवलत केली का केंद्र सरकारने असा प्रश्न निर्माण होतो.
अशा ताज्या घडामोडी आणि नवीन माहितीसाठी आमच्या mymahanagar.com वेबसाईटला व्हिजिट करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.